नमस्कार मित्रांनो, माझ्या नाव नितीन आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेकनितीनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 30 WPMच्या जे स्टेटमेंट आहे त्याची फॉर्मॅटिंग बघणार आहोत, जे CTPC एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट हा पार्ट असते. तर बघा, स्टेटमेंट तुम्हाला फॉर्मॅट करावा लागतो. तर मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी फॉर्मॅटिंग सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल किंवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकन पण प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. आणि ह्या व्हिडिओला शेअर पण करा आपल्या मित्रांबरोबर, जेणेकरून त्यांना पण ही फॉर्मॅटिंग करू शकेल. मित्रांनो, ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, बट प्रॉब्लेम अशी आहे की जो आता नवीन अभ्यासक्रम आला त्यामध्ये जो वर्जन होता एक्सेलचा तो 2019 नव्हता, तो दुसरा होता. आता जो नवीन एक्झाम आहे समोर जेवढे पण होणार आहे त्यामध्ये 2019 हा जो मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वर्जन आहे तो यूज होणार आहे. तर याच्यावर तुम्ही जर प्रॅक्टिस कराल तर बेटर राहील तुम्हाला एक्झाममध्ये. पण याचे जे मेनू वगैरे आहेत ते थोडासा जो लूक आहे याचा थोडा वेगळा आहे, त्यामुळे तुम्हाला ते इझी होईल जर तुम्ही ह्यावरच प्रॅक्टिस कराल तर. तर चला मित्रांनो, सुरू करूया आपण व्हिडिओ. मित्रांनो, सुरू करण्याआधी जर तुम्हाला GCTPC रिलेटेड काही कंटेंट पाहिजे असेल तर तुम्ही आमचा जो स्टोर आहे व्हिजिट करू शकता. बघा, store.protechnologytips.com याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. त्यामध्ये तुम्ही GCTPC सेक्शनमध्ये जर याल तर बघा, तुम्हाला GCTPC रिलेटेड सगळं कंटेंट इथे मिळणार आहे, तुम्ही परचेस करू शकता. बघा, इथं मराठी टायपिंग जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर त्याचा कोर्स बनवलेला आहे, 5 दिवसात फक्त तुम्ही मराठी टायपिंग करू शकाल प्रॉपरली. तर बघा, इथं 40 पॅसेज 30 पॅसेज वगैरे खूप सारा कंटेंट आहे टायपिंग रिलेटेड, तुम्ही चेक करू शकता. प्रॅक्टिस पॅसेजचा काही डेमो पाहिजे असेल तुम्हाला प्रॅक्टिस करता ते पण तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्याची प्रोसिजर एकदम सिंपल आहे. जस्ट तुम्हाला फॉर एक्झाम्पल 40 पॅसेज जर हवे असतील तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं बाय नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाय नाववर क्लिक केल्यानंतर बघा, इथं जो पेमेंट गेटवे आहे कॉस्मोफीडचा तो ओपन होणार आहे. सिंपल तुम्हाला इथं ईमेल आयडी आणि फोन नंबर एंटर करायचा आहे. मित्रांनो, बाय नाववर क्लिक केल्यानंतर इथं बघा, तुम्ही हा स्कॅन करून क्यू आर कोड पे करू शकता किंवा UPI ID इथं एंटर करून सुद्धा पे करू शकता. इथं असं क्लिक केल्यावर तुम्हाला इथं VPA टाकायचं आहे आपला आणि प्रोसीड करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन तिथं दिसणार आहे. तर चला मित्रांनो, आपण फॉर्मॅटिंग स्टार्ट करूया. यामध्ये बघा, तुम्हाला लेफ्ट साईडला जे आहे क्वेश्चन साईड असेल त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी फॉर्मॅटेड जो स्टेटमेंट आहे दिलेला असेल, आणि राईट साईडला तुम्हाला आन्सर साईड असते, तिथं तुम्हाला जे आहे फॉर्मॅटिंग करायची असते. तर मी तुम्हाला 1 by 1 सांगत आहे, ही स्टेप्स फॉलो करायचे आहे तुम्हाला आणि तुम्ही इझिली जे आहे फॉर्मॅटिंग करू शकाल. तर सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघा, मी इथं जे हॉवर करत आहे माऊस, इथं बघा हे B3 पासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे, कारण जो क्वेश्चन साईडमध्ये जो सुरू झालेला आपला स्टेटमेंट तो B3 पासूनच सुरू झालेला आहे, त्यामुळे आपल्याला पण सेम टू सेम जे आहे इथं B3 पासून स्टार्ट करावं लागेल. तर इथं बघा, B3 वर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि 2 इथं क्लिक करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथं टाईप करण्यासाठी ऑप्शन दिसेल. तर सगळं कॅपिटलमध्ये आहे तर मी इथं सगळं कॅपिटलमध्ये टाईप करून घेतो. चुका नाही करायच्या, तुम्हाला प्रॉपरली टाईप करायचं आहे, कारण तुम्हाला इथं कम्प्लीट फुल मार्क घेणं आवश्यक आहे आणि इझिली तुम्ही घेऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला जे इथं हेडिंग जे टाईप करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट जे रो आहे फोरवाली, ठीक आहे, फोरवाली जे रो आहे ते तुम्हाला ब्लँक सोडायची आहे. त्याच्या खालच्या रोमध्ये तुम्हाला मीन्स B5 टाईप करायचं आहे. बघा, इथं सिरियल नंबर, तर मी टाईप करतो ओके. त्यानंतर बघा, मी 1 by 1 इथं टाईप करत आहे पर्टिक्युलर्स. त्यानंतर एप्रिल, सॉरी स्पेलिंग चुकली. त्यानंतर मे आणि इथं जून, ठीक आहे. त्यानंतर इथं सिरियल नंबर तुम्हाला 1 by 1 टाईप करायचे आहेत अशा प्रकारे. सॉरी, इथं मी 4 लिहिला. 3, 4, 5, 6, 7, 8 ओके. त्यानंतर पर्टिक्युलर्स इथं आपण टाईप करू. फर्स्ट आहे स्ट्रॉबेरी, त्यानंतर आहे सीताफल, त्यानंतर स्वीट लाईम. ओ, स्वीट लाईम. त्यानंतर मँगो.
मित्रांनो, तुम्हाला आरामात टाईप करायच्या एक्झाममध्ये, कारण की कधी कधी काय होत असतं, ते कंटेंट जे आहे तुम्हाला मग स्क्रोल होऊन जाते आणि मग दिसत नाही, तर खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात. तर तसं तुम्हाला नाही करायचं, तुम्हाला बिलकुल आरामात टाईप करायचं आहे. पायनॅपल, ऑरेंज आणि इथं ॲपल, अशा प्रकारे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता न्यूमेरिकल डेटा टाईप करणार आहोत. 1 1 2 0 4 comma 3 0 0 2 comma 6 5 0 3 comma 4 5 2 3 comma 4 0 0 3 comma 8 0 0 2 comma 0 0 0 आणि 1 comma 3 3 5. तर बघा, जे न्युमेरिकल डेटा आहे तो तुम्हाला बरोबर टाईप करायचा आहे. कधी कधी काय असतं, आपण टाईप करता करता चुकी करून घेतो आणि आपले मार्क डिडक्ट होतात, तर एकदा चेक करून घ्यायचं आहे टाईप केल्यानंतर. 4 comma 4 6 0 2 comma 7 8 0. ओ सॉरी, हे बघा, अशा प्रकारचे मिस्टेक होत असतात, त्यामुळे तुम्हाला लक्ष देऊन टाईप करायचे आहे. 3 comma 5 4 0 3 comma 6 0 0 4 comma 9 0 0 2 comma 8 7 0 1 comma 4 5 0. आता शेवटचा कॉलम राहिलेला आहे, तो क्विकली मी इथं जे आहे टाईप करून घेतो. 1 comma 9 8 0. हे बघा, कॉमा वगैरे सगळं बरोबर तुम्हाला टाईप करायचं आहे. जसं लेफ्ट साईडला दिलेला आहे तसंच कॉमा तुम्हाला सोडायचं नाही आहे, ऑटोमॅटिक येणार नाही आहे, ते तुम्हाला टाईप करावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुम्ही टाईप केलं आणि त्याची अलाइनमेंट इथं बघा, राईट साईडला आहे, राईट साईडला अलाइनमेंट दिली आहे. हे बघा, मी इथं क्वेश्चन साईडकडे आले आहे, इथं माऊस हॉवर करत आहे. हे बघा, राईट साईडला आहे, तर जर ते लेफ्ट साईडला दिसत असेल तुम्हाला, तर ते राईट साईडला करून घ्यायचं आहे अलाइनमेंट. तर अलाइनमेंटचे ऑप्शन तुम्हाला होम टॅबमध्ये मिळेल. 3 comma 9 8 0 3 comma 9 0 0 5 comma 6 0 0 6 comma 8 7 5 आणि 1 comma 6 8 5. तर बघा मित्रांनो, आपण इथं कम्प्लिटली टाईप केलेलं आहे जो स्टेटमेंट आहे. आता बघा, तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय घ्यायची आहे. नेक्स्ट स्टेप हे करायचे तुम्हाला, का हे जे कॉलम्स आहेत ते तुम्हाला ॲडजस्ट करायचे आहेत बरोबर. आता बघा, इथे स्ट्रॉबेरी बरोबर क्लिअरली दिसत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, बघा हे जो सी जो कॉलम आहे ना, अशा प्रकारे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारचा एरो आला की तुम्हाला असं थोडंसं याला राईट साईडला स्लाईड करायचं आहे, जेणेकरून तो प्रॉपरली दिसू शकेल. आणि एक्झाममध्ये पण तुम्हाला असंच प्रकारे करायचं आहे, अदरवाईज ते जे कंटेंट आहे ते गायब होऊन जाते, मग दिसत नाही तर मुलं कन्फ्यूज होऊन जातात. त्यामुळे प्रॉपरली हळूनं बिलकुल करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, ते तीन जे कॉलम्स आहेत डी ई एफ, त्याला प्रॉपरली तुम्हाला एकासोबत सिलेक्ट करायचं आहे. बघा, अशा प्रकारे डीवर असं आणून तुम्हाला माऊसने अशा प्रकारे राईट साईडला जे आहे हॉवर करायचं आहे, त्यानंतर ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाईल. आणि बघा, अशा प्रकारे एरोवाला प्लसवाला की तुम्हाला थोडासा याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे एकासोबत, एकसारखी जी आहे विड त्यांची असली पाहिजे. तर बघा, मी इथं थोडासा ॲडजस्टमेंट करून घेतो. ओके, तर बघा, हे आपला ॲडजस्ट झालेलं आहे. आता बघा, सगळ्या गोष्टी प्रॉपरली क्लिअर दिसत आहेत. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं हे जो स्टेटमेंट आहे जो मी जिथून आपण स्टार्ट केला B3, ह्यावर जे आहे तुम्हाला माऊसने क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला काय इथं बघा, होम टॅबमध्ये यायचं आहे. होम टॅबमध्ये येऊन तुम्हाला बघा, इथं याला बोल्ड करायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर B3 पासून ते B5 पर्यंत, ठीक आहे, सॉरी F3 पर्यंत, B3 पासून F3 पर्यंत तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे सिलेक्शन घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, इथं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे अलाइनमेंटचा, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अलाइनमेंटवर म्हणजे होम टॅबमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये तुम्हाला इथं बघा मर्ज अँड सेंटरचे ऑप्शन दिसत आहे. जरा मर्ज अँड सेंटर इथे दिसत नसेल, तिथं जो एरो आहे ड्रॉपडाऊन त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि मर्ज अँड सेंटर करायचं आहे. तर बघा, जसं आपण मर्ज अँड सेंटर केला
तर हा जे आहे मर्ज झाला आहे आणि सेंटर झाले सगळे जे रोज आहेत ज्या किंवा सेल आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप तुम्हाला काय करायची आहे. नेक्स्ट स्टेप तुम्हाला करायची आहे की जो सिरियल नंबर आहेत पर्टिक्युलर्स आहेत आणि हे जे वरची जे मीन्स बी फाईववाली मीन्स फाईववाली जो रो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे सगळा आणि फॉन्ट होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि याला बोल्ड करायचं आहे. बोल्ड करून झाल्यानंतर अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला इथं सेंटर करायचं आहे. ओके, तर सगळं होम टॅबमधून काम होत आहे आता. तर आपला एवढा फॉर्मॅट झाला आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता बघा क्वेश्चन साईडकडे इकडे माऊसकडे लक्ष द्या, मी माऊस हॉवर करत आहे. इथं बघा जे हे सिरियल नंबर आहेत ते सेंटरमध्ये आहेत, तर आपल्याला हे सगळे सिलेक्ट करून घ्यावं लागतील आणि पुन्हा अलाइनमेंट होम टॅब अलाइनमेंट ग्रुपमध्ये येऊन इथं सेंटर करायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला बाकीचा जो स्टेटमेंट आहे तो जसं तसाच ठेवायचा आहे. जर एक्झाममध्ये तुमचं फॉर एक्झाम्पल हा लेफ्टला किंवा राईटला अलाइनमेंट दिसत असेल, मीन्स कधी कधी होत असते टाईप, तर तुम्हाला ते जसं क्वेश्चन साईडला आहे तसाच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अलाइनमेंटमध्ये. आता बघा नेक्स्ट स्टेप काय, तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्शन घ्यायचं आहे. सिरियल नंबरपासून जो न्युमेरिक डेटा आहे तोपर्यंत तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे आणि याला आपल्याला ऑल बॉर्डर लावायचं आहे. तर पुन्हा होम टॅबमध्ये यायचं आहे तुम्हाला आणि इथं बघा फॉन्ट ग्रुपमध्ये तुम्हाला इथं एक बॉर्डरचं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे आणि इथं बघा तुम्हाला ऑल बॉर्डर्स सिलेक्ट करायचं आहे. तर बघा ऑल बॉर्डर्स इथं आपल्या आलेल्या आहेत. आता शेवटची स्टेप वाचलेली आहे. शेवटची स्टेप कोणती आहे बघा, अशा प्रकारे तुम्हाला सगळं स्टेटमेंटपासून तर न्यूमेरिकल डेटापर्यंत सगळं स्टेटमेंट आपला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं बघा होम टॅबमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये इथं बघा जी वर्टिकल अलाइनमेंट आहे ते सेंटर करायची आहे. ठीक आहे, असं क्लिक कराल तर ते होऊन जाईल. तर बघा अशा प्रकारे आपला जो आहे स्टेटमेंट इथं इझिली फॉर्मॅट झालेला आहे आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण मार्क घ्यायचे आहेत. सगळं स्टेटमेंट एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही स्टेटमेंट चेक कराल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, जे सगळे जे तुम्ही एंट्री केली आहे मीन्स जो टाईप केलं आहे ते सगळे एकदा फॉर्मॅटिंग करण्याच्या आधी चेक करून घ्यायचं आहे. चेक करून झाल्यानंतरच तुम्हाला फॉर्मॅटिंग स्टार्ट करायचं आहे, कारण एकदा तुम्ही फॉर्मॅटिंग स्टार्ट केल्यानंतर तुम्ही करेक्शन करायला जाल तर मे बी प्रॉब्लेम होऊ शकते. मित्रांनो याआधी आम्ही GCSE TBC 30 इंग्लिश 30 लेटर आणि मराठी 30 लेटरची फॉर्मॅटिंग सांगितलेली आहे, तर ती व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तर ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. आणि जर तुम्हाला GCSE TBC रिलेटेड काही कंटेंट परचेस करायचं असेल तर त्याची मी स्टोरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.